क्षुद्रकाचं मृच्छकटिकम स्वप्न वासवदत्तम आणि पद्मभृतका अशा तीन नाट्यरचना फार प्रसिद्ध आहेत. आता शूद्रक या राजाची अर्थात नाटककाराची काही वैशिष्ट्य साहित्यिक वैशिष्ट्य आपण लक्षात जर घेतली तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शूद्रकाचं वैशिष्ट्य हे चरित्र चित्रण आपल्याला लक्षात येतं. चरित्र चित्रण करताना मृच्छकटिक या नाटकामध्ये शूद्रकाने एका गरीब सामान्य माणसाला नायक बनवलेला आहे. अर्थात त्या काळामध्ये संस्कृत नाटकांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास नाटकाचा नायक हा धीरोदात्त श्रेष्ठ गुणी राजा शूर वीर असेच असले पाहिजे असा एक मानदंड होता. परंतु या परंपरेला शूद्रकाने सर्वप्रथम तोडली. ही परंपरा शूद्रकापासून बदलली आणि एक सामान्य व्यक्ती देखील नाटकाचा नायक होऊ शकतो आणि उत्तम रीतीने नाट्य त्याभोवती रचलं जाऊ शकतं हे शूद्रकाने स्वतःच्या कर्तबगारीतून दाखवून दिलं. मला असं वाटतं सामान्य माणसाचं जीवन रंगवण्यात शूद्रकाला इतका आनंद होता की इतर पात्र देखील नाटकातली प्रत्यक्ष मंचावर येणारी ही सामान्य माणसंच आहेत. त्यामध्ये दरबारी आहेत, चोर देखील आहेत, दासी आहेत, दास आहेत, सामान्य नगरजन आहे, व्यावसायिक आहेत, अगदी काय तर गणिका नृत्यांगना या देखील आहेत. अर्थात ही जी चित्र चारित्र्य रचना शूद्रकाने केली ही खरोखरी त्या काळामध्ये एक सौंदर्यवादी किंवा ज्याला आपण अभिक्रांती आणणारी होती असं म्हणण्यास वाव आहे. लहानसा वेचा संवाद आपल्याला नाट्यस्तबक या पाठामध्ये वाचायला मिळतो. शूद्रकाने मृच्छकटिकम मृच्छकटिकम असं आपल्या नाट्याला नाव दिलं. अर्थात मातीची बैलगाडी. म्हणजेच शीर्षकात देखील सामान्य माणसाच्या जीवनातल्या चीजवस्तूंचा तिथे उल्लेख करून आणि त्याला शीर्षकाचं स्थान देऊन सामान्य माणसाच्या जीवनाचं प्रधानत्व जणू काही या नाटकातनं शूद्रकाने दाखवून दिलं. आता या संवादाचा आशय आपण समजून घेऊया.